काही गोष्टी त्यांनी महापुरुषांच्या अपमानाच्या संदर्भात सांगितल्या. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषाच्या अपमानाबद्दल हे बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं, त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषाच्या अपमानाबद्दल बोलतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे देखील माहिती नाही. त्याच्या सालाच्या संदर्भात वाटेल तसे या ठिकाणी साल मानले जातात. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या संदर्भात बोलण्याचा अधिकार हा तुम्हाला नाहीये. महापुरुषाचा अवमान कोणीही करू नये, कोणीही नाही. आणि छत्रपती शिवराय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचं दैवत आहे. पण त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्याला तसंच उत्तर हे देण्याची क्षमता देखील आमची आहे.